जळगाव जामोद तालुक्यातील गोमाल हे आदिवासी गावामध्ये अतिसाराची लागण झाली आहे. त्यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्या ठिकाणी अतिसाराची लागण झाल्याची असल्याची घटना आणि त्यामुळे कुठले कारण आहेत आपल्यासोबत वाटाचे नेते आहेत जळगाव जामोदचे गजानन वाघ, त्यांना विचारू. आपण भाऊ, इथे 3 जणांचा मृत्यू झाला गोमालमध्ये, काय मुख्य कारण असतील, त्याला कोण जबाबदार? हा, या ठिकाणी 75 वर्ष होऊन बी देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु गोमालला जाण्याकरता 4 किलोमीटरचा शासनाने रस्ता केलेला नाही. भाजपचे आमदार डॉक्टर संजय कुटे 20 वर्षापासून या विधानसभा जळगाव मतदारसंघाचे आमदार आहेत, परंतु त्यांनी आदिवासी भागाकडे कुठले लक्ष दिलेलं नाही. आणि आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे जळगाव जामोदले आलेले आहे, परंतु त्यांनीसुद्धा या गोमालाला 3 लोकांचा मृत्यू किंवा त्यांच्या कुटुंबांची सातवणपर भेट घेतली नाही, किंवा दवाखाना किंवा कुठे येतं का अतिसागर लागण झाल्यामुळे त्यांनी कोणत्याही चौकशी केली नाही. आज या भागाचे आमदार डॉक्टर संजय कुटे व खासदार नामदार प्रतापरावजी जाधव यांचा जळगाव तालुक्यात निषेध करतो. शासनाने जर विरुद्ध दखल घेतली असती आरोग्य विभागानं, तर आज 3 लोकांचे प्राण गेले नाही, तरी अति वेळ गेली नाही, अजून सुद्धा अनेक मुलं हे अतिसारामुळे लागण झाल्यामुळे हे जखमी आपल्या हे आहेत, ऍडमिट आहेत. आज आपण जळगाव जामोदला काही आहेत, काही बरहानपूरला आहेत, किंवा काही खामगावला आहेत, शासनाने त्वरित याची दखल घेऊन या मुलांचा योग्य तो उपचार करावा. व आज या ठिकाणी आमदार व खासदार न आल्यामुळे मी जळगाव तालुका शिवसेनेच्या वतीनं त्यांचा निषेध करतो. वाती पाहता हा भाग नेहमी भाजपाला आणि शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नेहमी आघाडी देणार आहे, परंतु प्रतापराव जाधव यांच्याच मतावर यावेळेसुद्धा ते निवडून आले, तरीसुद्धा त्यांना या ठिकाणी वेळ यांना भेटण्याकरता वेळ मिळाला नाही, त्याचा सुद्धा मी निषेध करतो. जळगाव जामोदमध्ये आरोग्य व्यवस्था सगळी म्हणजे कोलमडलेली आहे का? जळगाव जामोदमध्ये पूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडलेली आहे. वाती पाहता आमचे आमदार डॉक्टर आहेत, परंतु ते ज्यांच्या जनतेकडे लक्ष न देता स्वतःच्याच कामाकडे स्वतःचंच काम हो करतात, परंतु या भागाकडे लक्ष देत नाही, त्याच्यामुळे 20 वर्षापासून या ठिकाणी साधा रस्ता करू ते शकले नाही. तर हे होते आपल्यासोबत उभाटाचे नेते जे गजानन वाघ, ते असे सांगत आहेत की गोमाल हे गाव जे आदिवासी गाव आहे, या गावामध्ये अद्याप कुठलाही रस्ता झाला नाही. 75 वर्ष पूर्ण झालेत, पण या गावाला अजून रस्ता तयार नाही, त्यामुळे इथल्या लोकांना आरोग्य सुविधा मिळत नाही, आणि ते दळणवळणाची सुविधा नसल्यामुळे आणि आरोग्याची सुविधा तिथं पोहोचत नसल्यामुळे या 3 जणांचा जीव येथे गेलेला आहे. कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, गोमाल, भिंगारा, बुलढाणा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.